वाढती महागाई त्यात आता घरकुल सिलेंडरमध्ये पुन्हा 50 रुपयाने वाढ केल्याने केंद्र सरकार विरोधात शहर काँग्रेसने गुरुवारी चांगलाच रोष व्यक्त केला. राजकमल चौकात सिलेंडरला हार टाकून चुलीवर स्वयंपाक तयार करण्यात आला. तर मोदी अडाणी भाई भाईच्या घोषणा देत भाजप केंद्र सरकारचा निषेध व्यक्त करण्यात आला. वाढती महागाई कमी करा, सिलेंडर दरवाढ कमी करा अशी मागणी या आंदोलनातून करण्यात आली. देशात महागाई दिवसेंदिवस वाढतच आहे. अशात घरगुती सिलेंडरसह पेट्रोल डिझेलमध्ये सुद्धा वाढ होतच असल्याने सर्वसामान्य नागरिकांचे कंबरडे मोडले आहे. अशात आता केंद्र सरकारने पुन्हा घरगुती गॅस सिलेंडरमध्ये 50 रुपयांनी वाढ केली. तर व्यावसायिक वापरण्यात येणाऱ्या गॅस सिलेंडरमध्ये 350 रुपयांनी वाढ केल्याने महिलांचे आर्थिक बजेट बिघडले आहे. अशात आता काँग्रेस आक्रमक होऊन रस्त्यावर उतरली आहे. शहर काँग्रेस पक्षाच्या वतीने गुरुवारी राजकमल चौकात भाजपा केंद्र सरकार विरोधात चांगलाच रोष व्यक्त करून आंदोलन करण्यात आले. या ठिकाणी घरगुती गॅस सिलेंडरला हार टाकून महिला काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी चुलीवरच स्वयंपाक तयार करून केंद्र सरकारचा निषेध व्यक्त केला. मोदी अडाणी भाई भाईच्या घोषणा देण्यात आल्या. देशाची आर्थिक व्यवस्था कोलमडली आहे. आंदोलनात पंतप्रधान मोदी यांच्या विरोधात घोषणा देऊन केंद्र सरकारचा निषेध व्यक्त करण्यात आला. या भाववाढी गॅस भाववाढीच्या बाबतीत मी बोलू इच्छिते की गॅस आजच्या कालपासूनच 50 रुपये आणि गॅस वाढलेला आहे आणि 350 रुपये आणि कमर्शियल गॅस वाढलेला आहे. यांना काय सांगायचं, काय काय करता काय आहे, या भाववाढीसाठी कोण जबाबदार आहे यांच्यावर कुठेतरी आत्मचिंतन केलं पाहिजे. आणि आमच्या सर्व महिलांवर जो बोजा आलेला आहे, खास करून सर्वसामान्य महिलांवर जो बोजा आलेला आहे, ते कसं काय करणार आहे, यासाठी मला असं वाटतं की आम्ही आज आंदोलन केलं आहे. आणि या भाव कमी झालेच पाहिजे, 50 रुपये वाढण्याच्या मागची कारण आम्हाला दिलेच पाहिजे असं आम्ही आज या सरकारला सांगू इच्छितो. सर्वसाधारण मोठ्या नोकरदार वर्गांना तरी हा 50 रुपये छेपे, पण माझी सर्वसाधारण जी गृहिणी आहे तिला हा 50 रुपये नाही, 10 रुपये हा बजेटचा महिन्याचा जो खर्च असतो तिला चालवायचा असतो कसा तिला, आणि तो जर खर्च वाढला तर तिचं पूर्ण बजेट महिन्याचं ढासळून जाते. तर ती मला एकच प्रश्न विचारायचा मोदी सरकारला, जर गॅस हा महाग केला आहे, गॅस महाग केला आहे, पण अन्न जे स्वस्त करून मग ते शिजवायचं कशावर. शहरासारख्या ठिकाणी इंधन मिळत नाही, चूल मिळत नाही, आणि सर्वसाधारण स्त्री आजकाल सिलेंडरवर आलेल्या आहेत, तर त्या आत्ता त्या ह्याच्यावर येईल का, लाकडावर येईल का, हा प्रश्न माझा त्यांना आहे. मोदी बाबांना साजकात दंडवत पडते, कारण मोदी बाबा म्हटले तर सगळ्यांचेच एक बाबा म्हणून आहे. त्यांना हा मुलीवर होणारा अत्याचार किंवा हे सिलेंडरचे भाव वाढवले, प्रत्येक गोष्ट त्यांनी वाढवली. आणि त्यांनी आपल्या नेहमी सांगत होते अच्छे दिनीन, अच्छे ईद, अच्छे दिनीन. मला तो असं वाटत नाही एकही दिवस सुद्धा त्यांचा चांगला आलेला नाही आहे, कारण प्रत्येक गोष्ट त्यांनी एवढी महाग केलेली आहे. जे सर्वसामान्य आहे, ज्यांना साधारण नोकरी आहे किंवा त्यांना सरकारी नोकरी नाही, अशा घरात खूपच अडचण चालली. दुधाचे भाव, प्रत्येक गोष्टीचे भाव वाढवले. आणि मला एकच म्हणायचं आहे की आजचा विषय हा फक्त भाववाढीचाच आहे, पण मला असं मोदी बाबांना म्हणायचं होतं की
माझे एक वेळ किराणा दुकानात तुम्ही वाईन म्हणजे मराठी भाषेत दारू विकणार होते, ती दारू म्हणजे प्रत्येक किराणा दुकानात आणणार होते, हा सुद्धा एक मोठा स्त्रियांसाठी एक भ्रष्टाचारच होता. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे की जे तुम्ही दारूचे भाव जिथे तिथे कमी करता किंवा जास्त करता किंवा ब्लॅक नाही विकता, पण त्याच्यामागचं तुम्ही धोरण एकही बघितलेलं नाही आहे की ज्या संसारामध्ये दारू आहे तिथे संसार कसा चालून राहिलेला आहे. आज प्रत्येक मनुष्याच्या घरी एक घर सोडलं की एकाकडे दारू पिणाऱ्या व्यक्ती आहे, त्यांच्या घरी एकच स्त्री कमावणारी आहे. प्रत्येक गोष्टीवर अशी जर महागाई वाढवली त्या बायकांनी आपल्या मुलांना उच्च शिक्षण उच्च दर्जा आणि त्यांना पोटभर अंड कसं द्यावं आणि कशा शिजवावं, शेवटी तर त्यांना त्यांची हाडं कापावं लागेल आणि त्याच्यावर शिजून मुलांना अन्न द्यावं लागेल. त्याच्यामुळे मी तुम्हाला काही म्हणू शकत नाही, तुम्ही याच्यावर अत्यंत बारकाईने विचार करावा, काही चुकलं असेल तर मला माफ करावं आणि दारू अत्यंत बंद केली तर समाजाच्या स्त्रीला पूर्ण अधिकार मिळायला हे समजायला पाहिजे. फक्त स्त्री पुढे गेली पुढे गेली पुढे गेली पण तिच्यावर जो अत्याचार होऊन राहिला तो कोणतीच मरत नाही आहे. आणि अत्याचार कधी होतो, मुलींवर आजकाल बलात्कार होऊन राहिले किंवा काही ना काहीतरी होऊन राहिलं, त्याच्या मागे प्रतिष्ठ म्हटलं की एक दारू आहे. कारण दारूमुळे कसं होऊन राहिलं, मागच्या वेळेनं हे निर्भला हत्याकांड झाला होता. या आंदोलनात माजी पालकमंत्री डॉक्टर सुनील देशमुख, शहर काँग्रेस कमिटीचे शहर अध्यक्ष बबलू शेखावत, माजी महापौर विलास इंगोले, काँग्रेस सेवा दलाचे अभिनंदन पेंढारी सह अनेक काँग्रेस पक्षाचे माजी नगरसेवक नगरसेविका आणि शेकडो पदाधिकारी उपस्थित होते.